बातमी बीड मधून बीडच्या धारूर तालुक्यातल्या मुंगी गावातल्या शिवपार्वती साखर कारखान्यावर ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या कारवाईत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झालाय. सध्या त्यांची चौकशी केली जाते. मुंगी गावचे पांडुरंग सोळंके यांनी 2010 साली शिवपार्वती साखर कारखान्याची सुरुवात केली. त्यानंतर सोळंके यांनी पंजाब नॅशनल बँकेकडून 106 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर नंदकुमार तासगावकर आणि राजेश तासगावकर यांनी 10 ते 15 कोटी रुपये खर्च करून कारखान्याचं काम अर्धवट सोडलं आणि कारखाना दिवाळखोर त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं होतं. मात्र कारखान्याचं प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित असतानाच ज्या बँकेकडून कर्ज घेण्यात आलं त्या बँकांनी हा कारखाना लिलावात काढला. कारखाना लिलावात काढल्यानंतर आता यामध्ये ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी एंट्री केली आहे. आता यात नेमकं सोळंके की तासगावकर यापैकी कुणाची चौकशी होतीये हे ईडी आणि सीबीआयच्या छाप्यानंतरच उघड होईल. शिवपार्वती साखर कारखाना मुंगी तालुका धारूर जिल्हा बीड या कारखाना पांडुरंग सोळंके चीफ प्रमोटर यांनी उभा करण्यासाठी 10 वर्ष घातले आणि 20 वर्ष घातले आणि त्यांनी शेअर जमा करून केवळ आर्थिक अडचणी असल्यामुळं नंदकुमार तासगावकर एक पार्टनर घेतला होता. 100 रुपयाच्या बांडवर ॲग्रीमेंट झाले होते. MOU झाला होता. त्यानंतर त्याचा उपयोग करून त्यांनी 100 कोटी परस्पर PNB बँक आणि 2 दुसऱ्या बँक सिंध आणि पंजाब अशा 3 बँक म्हणून 100 कोटीचं कर्ज उचललं. त्यापैकी 2 कोटी बँकेत ठेवले आणि 98 कोटीची विल्हेवाट 1 ते 2 कोटी फक्त रिन्यू करण्यासाठी कारखान्याचं लायसन्स नंतर काही शेअर्स परत करण्यासाठी असे 15 ते 20 कोटीचा खर्च केला. आज कारखान्याचं 75% काम झालेलं आहे.